मित्रांनो काही दिवसांपूर्वीच कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आणि कोण किती पाण्यात आहे हे राजकीय पक्षांच्या लक्षात आले याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित केले जात आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी भाजपसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे मित्रांनो कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड होता मात्र याच गडाला खिंडार पाडण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय खेचून आणला याच पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे भाजप सत्तेत असूनही त्यांना गड राखता आला नाही त्यामुळे त्यांनी समजून घ्यावं की बदलाचे वारे वाहू लागले आहे पुण्यात झालेल्या पोटनिवडणूक आणि राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील भाजप पक्षाला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये जनता नक्कीच बदल करणार असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले विशेष म्हणजे त्यांनी देशभरात झालेल्या निवडणुकीत भाजप पक्षाला कोठे कोठे धक्का बसला याचा देखील आवर्जून उल्लेख केला देश सध्या बदलाच्या मूडमध्ये आहे पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला हे आपल्या लक्षात आलेच असेल भाजपला विधानपरिषद निवडणुकीत देखील यश मिळाले नाही त्यामुळे त्यांचे दोन हजार चोवीसमध्ये काय भविष्य आहे हे स्पष्ट दिसत आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले मित्रांनो देशभरात अनेक राज्यात निवडणुका पार पडल्या त्यात देखील ठिकठिकाणी भाजपच्या हातून सत्ता गेली विशेष म्हणजे पंजाब हिमाचल प्रदेश दिल्ली केरळ या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला याची आठवण करून देत शरद पवार यांनी दोन हजार चोवीसचे गणित मांडले आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पोटनिवडणुकीनंतर सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कौन कोणाचा गड राखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे झालेल्या निवडणुका या दोन हजार चोवीसमध्ये बदलाची नांदी ठरणार का याविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका